दहावी आणि बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पेपरपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल जर परीक्षेला एखादा विद्यार्थी उशिरा आला तर त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश दिला जायचा मात्र त्यातून काही गैरप्रकार होत असल्याचं समोर आल्यानं परीक्षा मंडळानं हा निर्णय घेतला आहे दहावी आणि बारावी परीक्षेबाबत राज्य परीक्षा मंडळानं एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय आता जर एखादा विद्यार्थी परीक्षेला दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा पोचला तर त्याला पेपरला बसता येणार नाही यंदा एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च दरम्यान दहावी बारावीच्या परीक्षा आहेत सकाळच्या सत्रात अकरा वाजता आणि दुपारी तीन वाजता अशी पेपरची वेळ आहे मात्र विद्यार्थ्यांनी सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारी अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं अनिवार्य आहे यापूर्वी एखादा विद्यार्थी पेपर सुरू झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी सुद्धा परीक्षा केंद्रावर हजर राहू शकत होता मात्र उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय दिसून यायचा या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठीच विद्यार्थ्यांनी पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रांवर हजर राहणं बंधनकारक केलंय शिवाय कोरोना काळात परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर यंदापासून बंद करण्यात आली आहेत त्यामुळं दहावी बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रांवर हजर राहावं लागेल अन्यथा ते परीक्षेला मुकू शकतील